रंगमंच मान्यवर आणि त्यामागे मानवर कोण ज्या आताचे सुपरस्टार आहेत त्यांना माझा सलाम. लेखक दिग्दर्शक यांनाही माझा सलाम आणि आपण उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत तुम्हालाही सलाम. कारण एक असं नाटक पाहणं त्यांना वाटतं आपण धाडस करतोय, पण धाडसीनं ते कॅच करणं यालाही मोठं धाडस लागतं. मी माझ्या वतीने एवढं सांगू शकतो की जेव्हा जेव्हा मुंबईत शो असतील 2 महिन्यातून 1 तारीख मी माझ्यातर्फे या नाटकाला मी देईन. कारण असं आहे बऱ्याच गोष्टी आपल्याला माहीत नाही, पुढच्या पिढीला कळणार नाहीत. मी जर माझ्या मुलांना दाखवले नाटक तर मुलांना निदान कळेल काय खरं आहे. चुकीचा इतिहास घेऊन आपण जसं पुढे जातो आणि त्यालाच महत्व देतो आणि तेच मान्य करतो. मला असं वाटतं आपण सगळ्यांनी ह्या गोष्टीचा विचार करायला हवा. आज आपण पाहिलंय, आज आपल्या मुलांना ते नाटक दाखवा. काय आहे, काय विचार आहेत, नक्की टाइमपास म्हणून दाखवू नका. टाइमपास सारखे आम्ही आहोतच. अशा गोष्टी पण फार महत्वाच्या आहेत ज्याला लोकांची गर्दी लागते आणि त्यासाठी मी माझ्या कंपनीतलं एक तारीख, मी तारीख का म्हणतोय तर सध्या तुम्हाला माहिती आहे की थिएटरची तारीख मिळणं किती त्यावर मारामारी होते. फक्त मी एवढंच सांगेन की ह्या नाटकात सेटची भव्यता नाही आहे पण विचारांची भव्यता आहे. संपूर्ण टीमला मनापासून सही सही शुभेच्छा.